आज आपण सममिती रेषा शिकूयात ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकलो की जी आकृती समान प्रमाणात विभागते तिला एक सममिती म्हणजे सिमेट्रिक आकृती म्हणतात जशा दिलेल्या आकृत्या सममिती आहेत हे अजून नीट समजून घेण्यासाठी चला आपण सममिती रेषा म्हणजे काय हे जाणून घेऊ चला हे एका कृतीवरून समजून घेऊ एक कागद घ्या कात्रीचा उपयोग करून एक अक्षर कापून घ्या तुम्ही सांगू शकता का की ही सममिती आकृती आहे की नाही करा विचार करा अगदी बरोबर जर आपण ह्याचा डावीकडचा अर्धा भाग हा उजवीकडच्या अर्ध्या भागावर ठेवला तर ते एकमेकांशी पूर्णपणे एकरूप होतात ह्यावरून लक्षात येते की एकमेकांचे प्रतिबिंब आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की अक्षर ए हे एक सममिती अक्षर आहे जरा विचार करा जर आपण ए ला अशा प्रकारे दुमडले की त्याचा वरचा अर्धा भाग हा खालच्या अर्ध्या भागावर ठेवला तरी आपल्या लक्षात येते की ए सममिती आहे की नाही जरा विचार करा अगदी बरोबर ह्यावरून असे लक्षात येते की ए समिती नाही या दोन्ही स्थितीवरून आपल्या हे लक्षात येते की आकृती सममिती आहे की नाही हे या आकृतीच्या विशिष्ट रेषेसोबत दुमडल्यावरच स्पष्ट होते जसे इथे ए च्या माध्यमातून जाणाऱ्या लांब रेषेमुळे अशी रेषाजीच्या सोबत दुमडल्यावर आकृतीचा अर्धा भाग हा दुसऱ्या भागावर पूर्णतः मिळतो तिला सममिती रेषा म्हणतात तिला आपण प्रतिबिंबित रेषा पण म्हणतो एच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपण म्हणू शकतो की ही फक्त एक सममिती रेषा असणारी आकृती आहे परंतु काही आकृत्यांमध्ये एक पेक्षा जास्त सममिती रेषा असतात जशी ही आकृती पहा ह्यामध्ये कोणती सममिती रेषा आहे का करा विचार करा अगदी बरोबर इथे आपण अशा प्रकारे दोन सममिती रेषा पाहू शकतो ह्याच्याशिवाय अजून सममिती रेषा दिसत नाहीत काही आकृत्यांमध्ये दोनपेक्षाही जास्त सममिती रेषा असतात जसे एका चौरसाची सममिती त्याला ह्या चार रेषांपासून दुमडल्यावर दिसते म्हणजे चौरसमध्ये चार सममिती रेषा असतात चला अशा प्रकारे भूमितीमधल्या अशा अजून आकारांमधल्या सममिती रेषांची संख्या मिळवू एका आयताची सममिती ह्याला दोन रेषांनी दुमडल्यावर पाहायला मिळते म्हणजे आयताला दोन सममिती रेषा असतात एक समभुज चौकोन म्हणजे रॉम्बस बद्दल बोलायचे झाले तर ह्याची सममिती ह्याला दोन रेषांनी दुमडल्यावर पाहायला मिळते म्हणजे ह्यामध्ये दोन सममिती रेषा असतात अशा प्रकारे एक समभुज त्रिकोणात तीन सममिती रेषा पाहायला मिळतात पण जर आपण वर्तुळ म्हणजे सर्कलबद्दल बोललो तर तो ह्याच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या कोणत्याही रेषेला दुमडून वर्तुळाची सममिती पाहायला मिळते कारण की वर्तुळाच्या केंद्रापासून असंख्य रेषा जातात म्हणून वर्तुळाला असंख्य सममिती रेषा असतात आता तुम्ही पाच वेगवेगळे आकार घेऊन स्वतःच सममित रेषांची संख्या ओळखा आज आपण सममित रेषा शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण यासंबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहू